कोरोना या रोगाच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग एकत्रितपणे आम्ही काम करतोय. अन्न व औषध प्रशासन विभागाचा मंत्री या नात्यानं हँड सॅनिटायझर लोकांना, जनतेला त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं मिळालं पाहिजे, योग्य किमतीमध्ये मिळालं पाहिजे, इफेक्टिव्ह त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या गोष्टीची काळजी घेण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या माध्यमातून सॅनिटायझर बनवण्यासाठी अल्कोहोल जे लागते ते मुबलक प्रमाणामध्ये त्यांना उपलब्ध करून देण्याचं मी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. मेडिकल स्टोअर्सवर जाऊन त्या ठिकाणी किती सॅनिटायझर्स उपलब्ध आहे, कोणत्या कंपनीचं आहे, चांगल्या प्रतीचं आहे, बनावट आहे का चांगलं आहे याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करतोय, तपासणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि एमआरपीच्या भावानं, एमआरपीमध्ये किंवा एमआरपीच्या कमी त्या ठिकाणी ते विकलं जातंय का नाही याची सुद्धा चौकशी मी त्या ठिकाणी करतोय. याचा साठेबाजार होऊ नये, काळा बाजार त्या ठिकाणी होऊ नये यासाठी आमचा संपूर्ण विभाग कामाला त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्या खात्याचा प्रमुख या नात्यानं माझी सुद्धा जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं पालन अशा पद्धतीनं चौकशी करून घेतली.